अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रभर ओळख असलेला आणि संत गाडगे बाबा यांनी सुरू केलेला श्री क्षेत्र तुळसा मातेचा यात्रोत्सव आजपासून प्रारंभ झाला आहे। प्रारंभाच्या दिवशी पारंपरिक रीतीने शादावल पीर बाबा यांच्या सवारीचे सवाद्य आगमन यात्रेत आज झाले। याबरोबरच श्री क्षेत्र तुळसा माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविकांची अलोट अशी गर्दी यात्रेमध्ये झाली आहे। पाळधी येथील कदळ नाईक विद्यालय आणि संजयराव गरुड प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने राष्ट्रीय प्रदूषण दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। या प्रसंगी पाळधी गावातून विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून सायकल वापरा प्रदूषण टाळा हा संदेश गावकऱ्यांना दिला। याबरोबरच वाढत्या प्लास्टिकच्या वापराने प्रदूषण होत असल्याने कापडी पिशव्या वापरण्याची जनजागृती सुद्धा या रॅलीद्वारे करण्यात आली। आमच्या कदळ नाईक माध्यमिक विद्यालयामध्ये 2006-07 पासून राज्य शासनातर्फे राष्ट्रीय हरित सेना स्थापन झाली आणि त्या दिवसापासून आम्ही विद्यार्थ्यांसह आम्ही सर्व शिक्षक या पर्यावरण कसं त्या ठिकाणी संरक्षण होईल असा प्रयत्न आम्ही करीत आहोत। आणि आज 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन आहे आणि यानिमित्त आम्ही आज गावामध्ये जनजागृती या सायकलच्या माध्यमातून हे करत आहोत आणि या दिनानिमित्त आम्ही या लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अशा प्रकारचं पॉम्पलेट तयार करून याच्यावर काही सूचना दिलेल्या आहेत आणि यापैकी एक तरी सूचना त्यांनी अंमल जर केला तर निश्चितच पर्यावरण सुधारेल असे आमची त्या ठिकाणी एक मोहीम आहे। आणि आज एवढंच नाही
तर आमच्या मुलांना प्रत्येकाला एक एक पिशवी आम्ही कापडी पिशवी बनवायची सांगितली आणि हे कापडी प्लॅस्टिक बंदीसाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यांनी तयार करून आणल्या आणि याच आम्ही गावामध्ये वाटप करणार आहोत आणि लोकांनाही जनजागृती अशी करणार आहोत की प्लॅस्टिक बंदी करा आणि जास्तीत जास्त या कापडाच्या पिशव्या वापर करा. त्याचप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांनी जे कोरे पानं उरतात आपले त्या कोऱ्या पानांच्या एक एक वह्या तयार करून छोट्या छोट्या 25-25 पानांच्या वह्या तयार करून यासुद्धा या पर्यावरणाला सुधारण्यासाठी असा प्रयत्न आमचा चालू आहे आणि या वह्या आम्ही गरीब होतकरू मुलांना शाळेमध्ये जाऊन मराठी शाळेमध्ये वाटप करणार आहोत. हा जो उपक्रम आम्ही राबवलेला आहे हा उपक्रम संजयराव गरुड बहुउद्देशीय प्रतिष्ठान जामनेर परिसर जामनेर त्याचप्रमाणे राष्ट्रीय हरिसेना कदनाईक माध्यमिक विद्यालय आणि सामाजिक वनीकरण विभाग जामनेर जळगाव यांच्यातर्फे हा राबवण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे की जेणेकरून जास्तीत जास्त या पर्यावरणाला कसं आपल्याला सुधारता येईल की आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेलं आहे आणि सर्वात जास्त आमची मोहीम की आमची ही जी पाळधी गाव आहे प्लॅस्टिक मुक्त कसं होईल प्लॅस्टिक पिशव्या बंदी कशी होईल असा प्रयत्न आमचा असणार आहे. ज्या विद्यालयात दरवर्षी आम्ही प्रदूषण दिन निमित्त सायकल रॅलीचं आयोजन करतो या सायकल रॅलीमधून आपण प्रदूषण नियंत्रणासाठी जनजागृतीचं काम विद्यार्थ्यांमार्फत गावामध्ये घडवून आणत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि रॅलीच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणासाठी कोणकोणते उपाय योजावेत या संबंधीची माहिती गावातल्या नागरिकांना व्हावी यासाठी आमचे विद्यार्थी घोषणा बॅनर यांच्या मदतीने प्रचाराचं काम करतात. 2 डिसेंबर हा जो प्रदूषणमुक्त दिवस आम्ही साजरा करत आहोत तर जेव्हा माणसाने आधुनिकतेची कास धरली आणि मनुष्य आणि पर्यावरण यांच्यातील सुसंवाद जो आहे तो कमी झाला तर या निमित्तानं प्रदूषण आणि त्याच्याशी निगडीत ज्या काही समस्या आहे त्याच्यावर कुठेतरी आपण हातभार लावू शकतो का हा विचार आमच्या मनामध्ये आला आणि आम्ही आमच्या विद्यालयाच्या वतीनं हा उपक्रम सुरू केला. तर विशेष म्हणजे प्लॅस्टिक त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा ई कचरा अगदी गाव पातळीपासून नदी नाल्यांपासून तर थेट महासागरापर्यंत ही समस्या वाढलेली आहे. वाहनांची संख्या वाढलेली आहे. रस्ते मात्र अपुरे पडत आहेत. तर आपण हे प्रदूषण जे ते नियंत्रित करण्यासाठी काही करू शकतो का तर विद्यार्थ्यांमार्फत हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा आणि गावाचा जर सहभाग असेल तर निश्चितपणे कुठेतरी प्रदूषणावर आपण मात करू शकू आणि पर्यावरणाशी आपलं जे काही नातं आहे ते जोडू शकू आणि निसर्गाकडे चला ही जी आपली युक्ती आहे ती कुठेतरी तिथं ती आपण अंमलात आणली असो. नाईक माध्यमिक विद्यालयामध्ये असे पर्यावरणाचे खूप कार्यक्रम राबवले जात आहे आणि आमचं पाडदी गाव हे पर्यावरण प्रदूषणमुक्त कसं होईल या असे कार्यक्रम आम्ही दरवर्षी 2 डिसेंबरला साजरे करतो आणि आज आम्ही गावामध्ये रॅली काढणार आहे सायकलची. प्रदूषण मुक्त दिन आहे. आपल्याला प्रदूषण जर समजा कमी करायचं असेल तर आतापासून आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. ती म्हणजे पहिल्यांदा आपल्या ज्या फटफट्या आहेत त्या फटफट्या एक दिवस तरी बंद ठेवायला सांगा आपल्या वडिलांना. म्हणजे इंधन वाचेल आणि इंधन जर वाचलं तर प्रदूषण थांबेल आणि प्रदूषण जर थांबलं तर आपण वाचू आणि देशसुद्धा वाचेल. म्हणून आपल्याला एक काम करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या वह्या मी देणार आहे लिहिण्यासाठी
हे आपल्या तुमच्याच भावांनी मोठ्या भावांनी तयार केल्या, कोरे पानं जे असतात आपल्या वयांचे मागचे त्याच्या वह्या तयार केलेल्या आहेत. याच्याने काय होणार आहे माहिती आहे? याच्याने झाडं वाचतील. कारण वह्या तयार करण्यासाठी काय कशापासून तयार होतात? झाडांपासून तयार होतात. म्हणून झाडं तोडले जाणार नाहीत आणि अशा प्रकारे हे पानं जे वाया जाणार आहेत याच्यापासून वही जर वापरली आपण तर मागणी कमी होईल, त्यासाठी हा उपक्रम आहे. त्याचप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांनी या पिशव्यासुद्धा, आता या पिशव्या प्लॅस्टिक जास्त वाढलेलं आहे, प्लॅस्टिकनं जास्त प्रदूषण होत आहे, म्हणून या पिशव्या आपल्याला घरी ज्या असतात आपल्या वायाच्या त्या वापरायच्या जास्त करून, म्हणजे प्लॅस्टिक कमी होईल आणि आपला देश वाचेल. मी आता ही जी थैली आहे ही आपल्या ज्या उपस्थित मॅडम आहेत त्यांना प्रेझेंट देतो. आज आमच्या शाळेत नाईक विद्यालयातर्फे गरीब मुलांना, हुस्कूर मुलांना वह्या वाटप केल्या आहेत. त्या वह्या त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार करून आमच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. तसेच त्यांनी कापडी पिशव्यासुद्धा बनवून प्लास्टिक विरोधात चळवळ थळशी उभी केली. बंद करा, इंधन वाचवा, इंधन वाचवा, सायकल चालवा, सायकल चालवा. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.